आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव। आपल्याला अनेकदा घरी नॉनव्हेज खायला जमत नाही किंवा मिळत नाही, म्हणून आपण उपाहारगृहांमध्ये जेवायला जातो। नॉनव्हेज म्हणून आपण अनेकदा चिकन आवडीने खातो, परंतु मुंबईतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। सायन येथील उपाहारगृहात कोंबडी वडे म्हणून चिकनचं मांस नाही तर पाळीव कबुतराचं मांस खायला वाढण्यात आलंय। उपाहारगृहात गेल्यावर कोंबडी वड्यापासून वेगवेगळ्या डिशची ऑर्डर दिली जाते, मात्र ती कोंबडीच असते का याबाबत आता शंका निर्माण झाली आहे। कबूतर तंदुरी, कबूतर क्रिस्पी ही नावं ऐकून चक्रावून गेलात ना, कारण जेव्हा तुम्ही चिकनची ऑर्डर करता तुमच्या ताटात पिजन येऊ शकेल, म्हणजेच कोंबडीच्या ऐवजी कबूतर। सायन येथील एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याने पोलिसांना माहिती दिली आहे की एका उपाहारगृहात कबूतराचे मांस खाण्यासाठी दिले जातो। यावर मुंबई पोलिसांनी निवृत्त लष्कर अधिकारी कॅप्टन हरेश गगलानी यांच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायन पोलीस ठाण्यात 8 जणांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे। निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन हरेश हुंदराज गगलानी हे सायन येथे राहतात आणि त्यांच्या इमारतीच्या गच्चीवर कबूतर पाळले जात असून त्याचा वापर हा उपाहारगृहात खाद्यपदार्थ म्हणून विकला जातो अशी माहिती समोर आली आहे। तक्रारदार यांनी उपाहारगृहात काम करणाऱ्या व्यक्तीला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता या कबूतरांचं काय करता यावर त्यांना धक्कादायक बाब समोर आली की कबूतराचं मांस उपाहारगृहात खाद्य म्हणून विकलं जातं। यानंतर त्यांनी पोलिसात तक्रार केली आणि यावर पोलिसांनी 8 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला।